भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शेकाप, रिपाई गवईगट, खोरीपा बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाई सेक्युलर व युवा स्वाभिमान पार्टी महाआघाडीचा पाठिंबा असलेल्या अमरावती लोकसभा निवडणुकीच्या अधिकृत उमेदवार नवनीत रवी राणा यांची दर्यापूर येथे निवडणूक प्रचार सभा करण्यात आली असून स्टार प्रचारक व माजी खासदार सिनेमा स्टार गोविंदा यांना बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. नवनीत राणा सभेला बोलताना सांगत होते की 2019 लोकसभा निवडणुकीत देशात एक प्रचंड लाट असतानाही आपल्या मतदारसंघातील 3,29,000 मतदारांनी माझ्यावर जो विश्वास टाकला त्यामुळे नवा जोश, नवी ऊर्जा घेऊन मी गेल्या 5 वर्षात अखंडपणे मतदारसंघातील गाव, प्रत्येक भाग, प्रत्येक वार्ड पिंजून काढला व घराघरात पोहोचून जनतेच्या अडचणी, वेदना, समस्या जाणून घेतल्या व कर्तव्यदक्ष आमदार रवी राणा यांच्या सहकार्याने त्या सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले. सभेत सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी दर्यापूर पोलीस निरीक्षक ठाकरे यांच्या टीमने पत्रकारांना असभ्य वागणूक करून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते व पत्रकारांची कुठेच बसण्याची व्यवस्था केली नव्हती. दर्यापूर, प्रतिनिधी श्रीकृष्ण निचळ.